आज आपण एक थेरम प्रूव करणार आहे. इथे दिलंय बघा मी, अ टेंजेंट एट एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस एट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. किंवा आपण वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो केंद्र बिंदूशी जोडण्याला त्रिज्याला लंब असते. म्हणजे समजा ही आपली स्पर्शिका आहे, टेंजेंट आहे, ती इथे काय करते, छेदते. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा झाला, हे झाला तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि आपण जर त्याचा मिड पॉइंट सेंटर जोडलं तर इथे जो अँगल होणार तो परपेंडिक्युलर म्हणजे राईट अँगल असणार. हे आपल्याला काय करायचं, प्रूव करायचंय. मी तुम्हाला काल म्हटलेलं बघा, पण आपल्याला हे काय करायचं, प्रूव करायचंय. परीक्षेमध्ये जर विचारलं तर आपल्याला लिहिता यायला पाहिजे. मी काय करतोय बघा, इनडायरेक्ट मेथडने आपल्याला प्रूव करूया. डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट मेथडने आपण काय करूया, प्रूव करूया. मी काय करतो, एक लाईन घेतो. आपण असं कन्सिडर करूया की ती परपेंडिक्युलर नाही. म्हणजे ओ ए ही जर टेंजेंट काढली एल तर ती परपेंडिक्युलर नाही असं करतो हे करूया. आणि आपण काय करूया, असा एक पॉईंट घेऊया बी. आणि हा आपला समजा सी आहे किंवा ओ म्हणूया, सी घेऊया आपण. हा जर जोडला तर ही परपेंडिक्युलर आहे असं कन्सिडर करूया. बी काय केलं मी, एक हे काढली, टेंजेंट आहे बघा इथे, आणि हा बी पॉइंट आहे त्याच्यावर. बी पॉइंट आणि सी पॉइंट झाला तर हा परपेंडिक्युलर आहे असं आपण काय करूया, कन्सिडर करूया. नंतर मी काय करतो, ए ए आपला एक पॉइंट आहे, हा आपला समजा एक पॉइंट आहे. जेवढं बी ए मध्ये अंतर आहे तेवढं मी काय करतो समजा, आणि एक पॉइंट देतो इथे, सी नको इथे घेऊया आपण, चालेल सी देऊया इथे. मी डी घेतो. तर मी काय घेतलं बघा, बी ए मध्ये जेवढं अंतर आहे तेवढ्या डिस्टन्सवर मी काय घेतला, डी पॉइंट घेतला. नंतर मी काय करतो, हे दोन्ही पॉइंट काय करतो जो आपण कन्सिडर काय करतो सांगा, की बी इथे 90 डिग्री अँगल होतो म्हणजे ही परपेंडिक्युलर आहे. सी बी हे एल लाईन ला काय परपेंडिक्युलर आहे असं आपण काय करतोय, कन्सिडर करतोय. लक्षात आहे, इनडायरेक्ट मेथडने जातो. तर आता आपण कन्सिडर काय करूया, तर ट्रायंगल सी बी डी आणि ट्रायंगल ए बी सी ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा अँगल जवळ 90 डिग्री आहे. दुसरं आपण काय सांगू शकतो की बी ए आणि डी बी हे इक्वल आहेत. पहिल्यांदा लिहूया अँगल काय सांगा, डी बी सी इक्वल टू अँगल सी बी ए 90 डिग्री आहे. दुसरं डी बी इज इक्वल टू बी ए आपण कन्स्ट्रक्ट केलं, कारण आपण काय केलं, ए पॉइंट काढलं आणि तसं तेवढ्या डिस्टन्सवर डी पॉइंट काढलेला आहे कन्स्ट्रक्ट. नंतर सी बी इक्वल टू काय समजा, सी बी आहे, कॉमन आहे, कॉमन आहे. आता याच्यावरून आपण काय करू शकतो, काय सांगा, हे दोन्ही एक ग्रुप आहे म्हणून सांगू शकतो, कॉन्ग्रंट आहे म्हणून सांगू शकतो. सी बी डी कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ए बी सी. याच्यावरून आपण काय प्रूव्ह करू शकतो की सी ए इक्वल टू सी डी कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. तर आता आपण प्रूव्ह काय केलं, समजा सी ए इक्वल टू सी डी म्हणजे सी पासून डी आणि ए एक म्हणजे सेम डिस्टन्सवर आहे जे आपण काय केलं, प्रूव्ह केलं. याचा अर्थ काय झाला समजा, समजा आपण काय केलं, समजा सी हा पॉइंट धरला, ए आणि डी हे इक्वल डिस्टन्सवर आहे, म्हणजे समजा त्याचं आपण ते रेडियस धरलं, इक्वल डिस्टन्स म्हणजे काय असणार, रेडियस. याचा अर्थ काय झाला, तर ही लाईन काय म्हणा समजा, या सर्कलला दोन पॉइंट मध्ये छेदणार. पण आपल्याला काय दिले समजा, ही टँजेंट दिलेली आहे आणि टँजेंट कायम काय करते समजा, एकाच पॉइंट मध्ये काय करत असते, छेदत असते, इंटरसेक्ट होत असते. त्यामुळे आपण जे अस्युम केलंय की काय अस्युम केलंय, की ए हा बी हा ए हा काय नाही आहे, परपेंडिक्युलर नाही आहे. म्हणजे ओ ए जर आपण सी ए काढला तर तो परपेंडिक्युलर नाही आहे हे आपण अस्युम केलंय, ते आपलं काय होते, रॉंग आहे. कारण काय समजा, जर ती टँजेंट असेल तर ती एकाच पॉइंटला छेदायला पाहिजे. पण आपण प्रूव्ह काय केलं, की ती दोन पॉइंटला छेदते, म्हणजे आपलं अस्युमेशन काय समजा, चुकीचं आहे. ह्याच्यावरून आपण इनडायरेक्टली काय प्रूव्ह करतोय, की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतनं जाणारी स्पर्शिका, म्हणजे स्पर्शिका असेल आणि तो जर पॉइंट आपण सर्कलला सेंटरला जोडला
तर ती काय असते, कायम परपेंडिक्युलर असते ही प्रूव होते. हे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा. मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलं, तुम्हाला जर एक्सप्लेन करायला सांगितलं तर हे पॉईंट गेले तरी तुम्हाला इनफ आहेत. म्हणजे आणि तुम्ही पहिल्यांदा अस्युम करायचं की बी हा काय सांगा, बी हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सी बी आपण जोडला तर काय होतं, तिथे 90 डिग्री होतं. हे आपण काय करायचं, अस्युम करायचं आणि नंतर ते अस्युम्पशन म्हणजे आपण जे कन्सिडर केलं ते कसं चूक आहे ते सिद्ध करायचं. आणि त्याच्यावरून आपण हे सिद्ध करू शकतो की टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे आपण सिद्ध करू शकतो. आता जे आपण प्रमेय बघितलं किंवा थेरम बघितला त्याचा व्यत्यास आपण कॉन्वर्स बघायचं आहे, तर कॉन्वर्समध्ये आपण काय बघणार होतं, लाईन समजा ही लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, ही समजा परपेंडिक्युलर आहे, लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इज पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू अ सर्कल. म्हणजे काय असतं सांगा, लाईन सर्कलला ज्या ठिकाणी टच होते आणि जर तो MN म्हणजे परपेंडिक्युलर असेल, जर रेडियसला ती परपेंडिक्युलर असेल तर ती त्याची काय असते, टँजंट असते. आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून, बाह्य टोक म्हणजे हे टोक झालं जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी, लंब म्हणजे परपेंडिक्युलर असणारी त्याची काय असते, स्पर्शिका असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मी काय घेतो बघा, दुसरा कुठला तरी एक पॉईंट इथे घेतो, पी घेतो आणि पी आणि एम जोडतो. मी काय घेतला, पी एक पॉईंट घेतला आणि एम पी हा काय केला, जोडला. तर आपला ट्रायंगल जो होतो बघा, ट्रायंगल एम एन पी हा काय होणार सांगा, आपला राईट अँगल ट्रायंगल होता, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे काय झालं सांगा, आपला राईट अँगल ट्रायंगल झाला. तर आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला माहिती आहे की एम पी हा काय झाला, त्याचा हायपोटेनस झाला, कर्ण झाला. एम पी हा त्याचा काय झाला, हायपोटेनस झाला किंवा काय झाला, त्याचा कर्ण झाला. आता कर्ण किंवा हे त्याचं रेडियस झालं, एम एन हे काय झालं सांगा, रेडियस झालं किंवा त्रिज्या आपण म्हणूया. तर जनरली काय असणार बघा, की एम पी कायम काय असणार आहे, ग्रेटर दॅन एम एनच असणार. कारण रेडियस काय बघा, हायपोटेनस आहे आणि ही त्याची एक साईड झाली ट्रायंगलची. त्यामुळे हा कायम काय असणार आहे, एम पी ची कुठलाही कोण, एम पी ची लेंथ ही कायम काय असणार आहे, एम एन पेक्षा जास्त असणार. मग याच्यावरून आपण काय सिद्ध करू शकतो की कुठलाही पॉईंट घेतला, ह्या रेषेवर कुठलाही पॉईंट घेतला तर तो एम एन पेक्षा काय असणार आहे, मोठा दिसणार आहे. त्याची लेंथ काय असणार आहे, एम एन पेक्षा मोठी दिसणार आहे. याच्यावरून आपण काय सिद्ध करू शकतो की एन हा असा एकच पॉईंट आहे की तो काय होतो, आपण काय म्हणू शकतो, त्याला म्हणू शकतो की एकच पॉईंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टेन्शन म्हणणार आहे. एल या लाईनचा एन हा एकच असा पॉईंट आहे, एकच पॉईंट असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, टँजंट म्हणत असतो किंवा स्पर्शिका म्हणू शकतो. त्यामुळे आपण काय सांगू शकतो की आपण हे प्रूव्ह करू शकतो की एकच जर म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य कोणातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. प्रूव्ह काय करायचं आपल्याला, असा एकच पॉईंट आहे जो काय होतो, वर्तुळाला टच होतो, लाईनवरचा एकच पॉईंट टच होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, टँजंट म्हणत असतो. हे आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. आपण टँजंट सेगमेंट थेरम बघणार आहोत, स्पर्शिका खंडाचे प्रमेय बघ. त्याच्यामध्ये आपण काय घेऊ का, तर समजा हे सर्कल आहे तर त्याच्या आतमध्ये जर पॉईंट असतील तर इंटेरियर पॉईंट म्हणतो आणि त्याच्या बाहेर जर एखादा पॉईंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सटेरियर पॉईंट म्हणतो. आता समजा आपण काय केलं की सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट आहे, मी घेतला इथे डी घेतला, हा डी झाला बघा, आणि डी पासून समजा आपण त्याला टँजंट काढले, दोन टँजंट काढले बघा, ह्या काढला डीपी आणि डीक्यू, म्हणजे त्याला दोन स्पर्शिका खंड काढले. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचे, दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे दोन्ही एक ग्रुप आहे, ते आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचे आहे. एक्यू हे त्रिज्या आहे, रेडियस आहे, एपी पण काय आहे, रेडियस आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डीपी इक्वल टू डीक्यू करायचे आहे. मग मी काय करतो बघा, तर आपण ए आणि डी जोडूया. समजा हे आपण काय केलं, जोडलं ए डी आणि मी जोडलं. आता आपण दोन ट्रायंगल मिळतात त्याच्यामध्ये काय होते का बघूया, ट्रायंगल पी डी ए अँड ट्रायंगल पी ए क्यू. ह्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट काय सांगा, ए डी दोघांना कॉमन आहे, ए डी इज इक्वल टू ए डी, पुढे लिहा कॉमन, कॉमन आहे.
दुसरी गोष्ट आपल्याला काय माहिती आहे, टँजेंट थेरम प्रमाणे आपल्याला माहिती आहे की काय असणार, हा अँगल काय असणार आहे, हा टँजेंट दिलेला आहे, त्यामुळे हा अँगल काय असणार आहे, 90 डिग्री असणार, परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे मी काय लिहितो, अँगल ए पी डी इक्वल टू अँगल ए क्यू डी, टँजेंट थेरम, स्पर्शिका थेरम, स्पर्शिका रेडियस थेरम, स्पर्शिका त्रिज्या थेरम, मग त्याच्यानुसार काय असणार ते इक्वल असणार. आणि एक आपल्याला काय मिळू शकतो सांगा बघा, हे आपलं काय झालं, दोन्ही अँगल सेम झाले. जर बघितलं तर ए पी आणि ए क्यू सुद्धा इक्वल असणार आहे, ए पी इक्वल टू ए क्यू, कारण काय सांगा रेडियस आहे, ए पी पण रेडियस आहे आणि ए क्यू पण रेडियस आहे. म्हणजे आपण याच्यावर काय सांगू शकतो, तर हे दोन्ही काय सांगा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे काय ट्रायंगल काय म्हणा सर, कॉन्ग्रुएंट झालं, ट्रायंगल पी डी ए कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी ए क्यू, हे आपण सिद्ध करू शकतो, कारण तीन आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय होतात बघा, तीन पॅच कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर डेफिनेटली ते काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता आपण याच्यावरनं काय करू शकतो, तर पी डी इक्वल टू काय लिहू शकतो, पी क्यू लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल लिहू शकतो. याच्यावरनं आपण काय प्रूव्ह केलं बघा, तर दोन्ही टँजेंट आहेत, आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे काय केलं आपण, दोन्ही काय आहे, जर बाहेर जर एक्सटेरियर पॉईंट असेल, एक्सटर्नल पॉईंट असेल, तर आपण काय करू शकतो, ते तिथून काढलेले दोन जे टँजेंट असतात ते इक्वल असतात, ते इक्वल असतात, हे आपण काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकेल की काय दिलेलं असेल, समजा हे डिस्टन्स दिलेलं असेल, समजा हा समजा दिलंय तुम्हाला 10 दिला, हे समजा 5 दिले, रेडियस 5 दिला, आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं असेल, पी डी काढायला सांगितलं, हा हायपोटेन्यूस झाला, हा पी ए काय झाला, रेडियस झाला, त्याच्यामध्ये हे काढा. मी तुमचा हे झालेलं आहे बघा, थेरम झालेलं आहे, आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो. पुस्तकामध्ये असा एक पण क्वेश्चन दिलेला आहे बघा, ए डी ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, लेंथ दिलेली आहे 10, पी ए दिलेलं आहे 5 दिलेलं आहे, रेडियस 5 दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय सॉरी पी डी ची काय करा, लेंथ करा म्हणून सांगतो. तुम्ही पायथागोरस थेरम वापरून काय करू शकता, हे काढू शकता, हायपोटेनस आहे एक साइड आहे त्याच्यामध्ये ते काढू शकता. आणि एक क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, तर ह्याची हा अँगल किती आहे तो काढा म्हणून सांगितलं आहे, तर तुम्हाला काय वापरावं लागेल बघा, हे 5 आहे, हे 10 आहे, हायपोटेनसच्या निम्पट जर फाय हे असेल, बाजू असेल, तर तो किती अँगल असतो ते तुम्ही काय करायचं, काढायचं. आपण सगळे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये वगैरे काय केलेलं आहे, बघितलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही ते वापरून काय करू शकता, 30, 60, 45 हे काय करू शकता, वापरून तुम्ही काय करू शकता, काढू शकता. हे अशा प्रकारे वेगवेगळे प्रोग्राम प्रॉब्लेम तुम्हाला वापर विचारले जाणार आहेत, आणि जर तुम्हाला थेरम हे परफेक्ट माहीत असतील तर डेफिनेटली तुम्ही ते काय करू शकाल, सोडू शकाल. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा, व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.